आणि म्हणून दोन दिवसांनी आता निवडणूक आहे, मतदान होणार आहे, आणि त्या संदर्भामध्ये चर्चा करण्यासाठी मी साहेबांकडे या ठिकाणी आलेलो होतो. खरं तर भुजबळ साहेब नाराज आहे अशा प्रकारची चर्चा होती गेल्या अनेक दिवसांपासून, आणि ती नाराजी दूर करण्यासाठी आपण आज भुजबळांची आता कुठली नाराजी आहे. ते परवा मोदी साहेबांची सभा झाली त्यावेळेला इतकं जोरदार भाषण, मला वाटतं इतकं सगळ्यात कौतुक करत होते साहेबांच्या भाषणाचं. इतकं जोरात भाषण साहेबांनी त्या ठिकाणी केलं, इतकं मोठं आव्हान त्यांनी त्या ठिकाणी केलं, सगळ्याच विषयावर साहेब त्या ठिकाणी बोललेत, आणि मोदीजींना कशासाठी पंतप्रधान करायचं आहे, 400 पार आपल्याला करायचे आहेत हे त्यांनी सांगितलं. मग असं असताना पुन्हा आपण म्हणतात नाराजी आहे, त्यांना मनवायला आले होते का, मला वाटतं या गोष्टी सगळ्या निरर्थक आहे. सुनील तटकरे यांनी आज पवारांच्या काही कार्यकर्त्यांची भेट घेतली असं अनिल देशमुख यांनी सकाळी सांगितलं. त्यांचं म्हणणं की काही झालं तर आता जे गेले त्यांना मी परत घेणार नाही, अनिल देशमुखांना म्हणा तुम्ही तरी त्या ठिकाणी स्थिरतावर आहात का पवार साहेबांकडे, हा माझा त्यांना प्रश्न आहे. आता तटकरे साहेब अध्यक्ष आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे, ते 2 दिवस झाले नाशिकमध्ये या ठिकाणी आहेत, सर्व आमदारांना ते भेटलेत, आमची त्यांची भेट झाली, सगळ्या रणनीतीवर निवडणुकीच्या चर्चा त्या ठिकाणी आम्ही करतो आहोत, आणि हा मतदारसंघ विषय कुठून आला मला कळत नाही. आणि म्हणून अनिल देशमुखांना म्हणा तुम्ही तिथे रहा, नाही तर तुम्हाला काहीतरी अजून वेगळे विचार तुमच्या मनात येतील, तटकरेंची चिंता तुम्ही करू नका. आणि तटकरेंशी मी पण स्वतः बोललो, ते म्हणाले असं काही नाही, कुणाशीही माझं बोलणं वगैरे झालं नाही, आणि ते तिथे आता पालघरला होते ते म्हणून मी तिथेसुद्धा जे आहे मीडियाशी बोलत होते. पण साहेब अशा पद्धतीनं अनिल देशमुख यांच्यासारख्या जबाबदार माणसानं हे वक्तव्य करणं, आता ते जबाबदार आहेत काय हे तुम्हाला माहिती, मला तर नाही माहिती जबाबदार किती काय, मी त्यांना विचारा ना आता ते किती जबाबदार आहे तुम्हाला माहित आहे. अनिल देशमुख यांनी आणखीन एक वक्तव्य केलं साहेब की 4 जून नंतर आता राष्ट्रवादीमधले अनेक नेते आमच्याकडे येतील पण आम्ही त्यांना घेणार नाही. म्हणा तुम्ही तुमचं सांभाळा काय, आमच्याकडेच यायला लोक मागतायत, त्यामुळे ते कशी इकडे येणार आणि तेवढंच फक्त बघा, इकडून काय कोणी जाण्याचा काय प्रश्न येत नाही, त्यांनाच यायचं आहे आणि त्यांच्यासाठी काही जे आहे डिपार्टमेंट राखून ठेवलेले आहेत अजून. जे चांगले जे आहेत योग्य आहेत ते घेणार ना, का नाही घेणार. आपण असं म्हणताय की भुजबळ साहेबांची नाराजी नाहीये, मात्र 1.5 तास 1 ते 1.5 तास आपण आतमध्ये चर्चा करत होता, तर ही चर्चा नेमकी काय होती, कुठल्या मतदारसंघात चर्चा नाही, काही एक विशेष जे लोक आहेत जिल्ह्यामधले जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्याशी आम्ही फोनवर चर्चा करत होतो, काही सूचना देत होतो. भुजबळ साहेब अनेक लोकांशी आता फोनवरून त्यांनी संपर्क केला आणि तिथले काय अडचणी आहेत वेगवेगळ्या तालुक्यातल्या हे आम्ही जाणून घेत होतो. 1.5 तास चर्चा म्हणजे काय, कावसाहेब रागवू नका, कावसाहेब रागवू नका असं चाललेलं नव्हतं, तुम्ही कामाला लागा असा काही विषय नव्होता, विनंती करत होतो. पण अनेक लोकांशी आम्ही फोनवरून बोललो, कुठे कुठे काय त्यांच्याशी संपर्क आम्ही केला, कुठली परिस्थिती काय आहेत काय नाही, सगळ्या प्रमुख लोकांशी पूर्ण जिल्हाभरातल्या त्या ठिकाणी आम्ही चर्चा करतो. दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीची मोठी ताकद आहे, जवळपास 4-5 आमदार राष्ट्रवादीचे आहेत, त्या आमदारांना काही संपर्क साधून भाजपाचं काम करण्यासंदर्भात काही चर्चा केली. काल तटकरे साहेबही त्यांना सगळ्यांना भेटले, भुजबळ साहेबही त्यांना भेटलेले आहेत, सगळे आता कामाला लागलेले आहेत, आणि भारती ताईंचाही संपर्क आहे, आमचाही संपर्क आहे. 3 दिवस असून मी सगळ्यांशी बोलतो आहे, सभेला सुद्धा मोदींच्या सर्व आमदार त्या ठिकाणी आले होते, त्यातले झिरवळ साहेबांनी वगैरे भाषणही त्या ठिकाणी केलं, आपण सगळं ऐकलेलं आहे.